आता सुद्धा माननीय सोपल साहेब कैंसर हॉस्पिटल माध्यमातून पेशंट की खूब मोठ्या प्रमाणात व्यवस्था करता है। बाकी आपले जे संबंधित डॉक्टर अंधारे साहेब असतील किंवा सुविधा हॉस्पिटल असेल ह्या वेगवेगळ्या हॉस्पिटल होती है। आता याच्या ऊपर जर काही क्वारंटाइन सेंटर टाइप काही करायची व्यवस्था जर आवश्यकता पडली काही बेडची आवश्यकता पडली तर जर कमी पडलं तर आपण त्याचा विचार करू, पण प्रामुख्याने आज ती आवश्यकता दिसत नाहीये। आज प्रामुख्याने रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन बेड हे कसं जास्तीत जास्त उपलब्ध करून देता येईल ते महत्त्वाचं आहे। आता माननीय सोपल साहेबांनी एक त्यांना विचारलंच नाही म्हणून त्यांनी सांगितलं नाही, परंतु त्यांनी एक वेगळी खूप वेगळा उपक्रम त्यांच्या कॅन्सर हॉस्पिटलला सुरू केलेला आहे, तो म्हणजे ऑक्सिजन प्लांट त्यांनी तिथं उभा करायचं नियोजन केलंय। मला वाटतं 2-4-8 दिवसात तो उभा राहील। तो जर उभा राहिला तर आता जी त्यांच्याकडे 49-50 जे काही बेड आहेत ऑक्सिजनचे, तर त्याच्या जोडीला तो स्वतःचाच प्लांट उभा राहिल्यामुळं ती संख्या अजून 30-40 ते वाढवू शकतील आणि त्याच्यामुळं ती एक सुविधा होईल। दुसरं, सोपल साहेबांनी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जे हे सेंटर सुरू केलंय त्याचं प्रामुख्यानं कारण काय की मेडिकल सुविधा जरी उपलब्ध झाली तरी सध्या ग्रामीण भागातील पेशंटचा खूप मोठा ओघ इथं बार्शीमध्ये आहे। त्याचबरोबर बार्शीच्या आजूबाजूचे जे तालुके आहेत त्या लोकांचं आहे, ज्यांचे की कोण नातेवाईक पेशंटच्या नातेवाईकाला आपल्या जरी नातेवाईक असतील तरी घरात घेत नाहीत, हॉटेल लॉजेस बंद आहेत, त्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेर त्यांना पडावं लागतं आहे आणि हॉस्पिटलच्या परिसरात राहिल्यामुळं त्यांना नसताना सुद्धा परत कोविडची लागण व्हायची शक्यता निर्माण होते। दुसरी गोष्ट, अवकाळी सध्या पावसाचं मध्येच बघितलं आपण, 5-7 दिवस पाऊस येत होता, पाऊस पडल्याच्या नंतर त्यांनी राहायचं कुठं? तिसरी गोष्ट, महिला आहेत, महिलांनी सकाळचा प्रातिविधी जो उरकायचा आंघोळ करायची ते कुठं करायची, हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळं त्या दृष्टीनं हे सेंटरचं उभा करायचं आम्ही निश्चित केलं। आणि हे करत असताना आम्ही ह्याच्यामध्ये राजकारणासाठी हे केलेलं नाही हे मी प्रामुख्यानं सांगतो, कारण काही पॉलिटिशियननी बार्शी बाहेरचा पेशंटच इथं बार्शीत येऊ द्यायचं नाही अशी काही लोकांनी भूमिका घेतली होती। आम्ही मात्र बार्शी बाहेरचे मग परांडा असतील, भूम असतील, वाशी असतील, मोहोळ, माढा, पंढरपूर कुठलाही पेशंट असेल तर आम्ही काय राजकारण मतदान हे डोळ्यापुढे ठेवून आम्ही केलेलं नाही आहे, बरोबर ना साहेब? कारण आमच्याकडे 50%पेक्षा जास्त लोक जे आहेत ते बार्शी मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत, त्यामुळे आम्ही काही हे राजकीय उद्देशानं केलेलं नाही, एक माणुसकीच्या दृष्टीनं। आणि ह्या अशा कठीण प्रसंगी त्या लोकांची सुविधाच कुठं उपलब्ध होत नाही आहे त्यासाठी करणं यासाठीही केलेलं आहे। दुसरा एक, इथं आम्ही प्रामुख्यानं स्वच्छतेची खूप चांगली व्यवस्था राहील याची काळजी घेतली, सॅनिटायझेशन 2 टाईम होईल जेणेकरून परत इथं त्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 टाईम ऑक्सिजन टेम्परेचर चेक करणं हे व्यवस्था केली आहे, चुकून जर कुणाला तशा काही सिम्पटम्स दिसले तर मग त्याला बाकीच्याला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय। आणि हे आमचे सहकारी जे आहेत प्रामुख्यानं माने दाते तर काय आमचे माने आबा तर इथंच कायम सकाळपासून रात्रीपर्यंत 12 तास असतात, त्यांचे सगळे सहकारी 12-12 तास इथं काम करतात, तर यांच्या देखरेखीखाली जेवण एवढं उत्कृष्ट आहे की आम्ही दोघंही 2-3 दिवसाला तरी इथं 2 घास खाऊन जेवण करून जातो की जेणेकरून क्वालिटी कशी आहे काय, अत्यंत उत्कृष्ट आणि स्वादिष्ट आणि त्या पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकालाही समाधान वाटेल अशा पद्धतीचं जेवणाची व्यवस्था इथं केलेली आहे। आणि ही सगळी व्यवस्था बघून आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खूप लोकांचे हात पुढे यायला लागलेत। आम्ही कुणालाही साहेबांनी मी आम्ही कुणालाही साधं एक शब्दानं सांगितलेलं नाही की हो ह्या सेंटरसाठी तुम्ही काहीतरी आणा। आता जे इथं राहून गेले त्या राहून गेलेल्या माणसांनी सुद्धा त्यांच्या घर शेतामधून जर भाज्या पाठवून देत आहेत मग ते खरोखर समाधानी होऊन गेले आणि आता आपल्याकडून काहीतरी हातभार लागायला पाहिजे ह्या दृष्टीनं करतायत। आता आज सुद्धा
बाळासाहेब तातेड यांनी 150 किलो आटा पाठवला, 2 डबे तेल पाठवले, 2 कट्टे तांदूळ पाठवले. ते आमचे आशु सय्यद मेंबर आहेत, त्यांनी तेलाचा डबा पाठवला, पुन्हा गव्हाचे कट्टे पाठवले. असे बरेच लोक आहेत आणि त्यातले काही लोक मला काय कळत नाही साहेब, ते स्वतःचं नाव जाहीर करायला नको म्हणत आहेत. म्हणजे मला वाटतं कुठेतरी बार्शीमध्ये दबावाचं आणि कुठेतरी दहशतीचं असं एक वातावरण दिसतंय की जर काही ह्या सेंटरला मदत केली तर आपल्याला कुठेतरी त्रास होईल अशी काही व्यापाऱ्यामध्ये एक भावना दिसते. खरं तरी दुर्दैवी गोष्ट आहे. इव्हन हे सेंटर सुरू करताना सुद्धा ते आमचे देसाई बंधू जे आहेत ज्यांनी खूप खरोखर मोफत ते सेंटरसाठी आम्हाला जागा देणं, तर त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी दबाव आणायचा प्रयत्न झाला की हे देऊ नका म्हणून. खरं बार्शीकराच्या दृष्टीनं हे दुर्दैवी आहे की अशा वेळेस तर मित्र शत्रू काही न बघता आपण त्या रुग्णाची सेवा कशी करता येईल, राजकारण न करता आता आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं कसं करता येईल एवढंच डोळ्यापुढं ठेवायला पाहिजे. पण काय होताना दिसत नाही, ठीक आहे ज्याची त्याचं स्टाईल असते. आम्ही मात्र राजकारण ह्याच्यात कसलंही न आणता कुणीही बार्शी बाहेरचा कुठलाही पेशंट त्याचे नातेवाईक असतील तर त्याच्यासाठी मदत करायचा आणि इथं ह्याचा सेंटरचा उपयोग करून द्यायचा असं धोरण ठेवलेलं आहे. नमस्कार.